वैशाली भामरे, जिला परिषद प्राथमिक शाला मानके, तालुका मालेगाव, जिला नाशिक येथे कार्यरत आहे। माझ्या आजच्या पेपरचा विषय आहे दरू क्यूआर कोडची काच, साधू विद्यार्थी विकास। मी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करत असते। माझ्या इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांची परिसर अभ्यासात म्हणजे विज्ञान विषयात संपादनूक कमी दिसून आली, तसेच या विषयाची गोडी निर्माण व्हावी व मुलांना तंत्रज्ञानाचा वापर करता यावा यासाठी मी हा उपक्रम हाती घेतला आहे। बघूया या उपक्रमाची उद्दिष्टे। सुरुवातीला परिसर अभ्यास विषयात संपादनूक कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेणे, कृती कार्यक्रम आखणे, शिकवण्याच्या व शिकण्याच्या पद्धतीत सुधारणा करणे, तसेच विद्यार्थ्यांच्या गुणात सकारात्मक सुधारणा करणे, अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावणे आणि क्यूआर कोड वापरण्यासंदर्भात पालक व विद्यार्थी यांना प्रशिक्षित करणे, त्यानंतर क्यूआर कोडच्या माध्यमातून परिसर विषयाबाबत विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या बदलांचा अभ्यास करणे व नोंदी ठेवणे आणि विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करता येणे, हे उद्दिष्टे मी या उपक्रमाचे ठरवले। उपक्रमाची कार्यवाही करत असताना सुरुवातीला इयत्ता चौथीच्या परिसर अभ्यास या पाठ्यपुस्तकातील जे संबोध मुलांना समजणे अवघड वाटत होते ते निवडले। उदाहरणार्थ हृदयाचे अंकुचन प्रसरण यासाठी पुस्तकात फक्त चित्रातून ते स्पष्ट केले होते, त्यावरून मुलांना हृदयाचे कार्य समजणे अवघडच। मग याविषयीचा युट्यूबवर व्हिडिओ शोधून निश्चित केला, मोबाईलच्या मदतीने त्याचा क्यूआर कोड तयार केला आणि मग तो कोड प्रिंट करून शिकवला। त्यानंतर तो क्यूआर कोड मी वर्गातील मुलांना स्कॅन करून दाखवला। त्यांनाही नवल वाटले की एका चौकोनासारख्या आकृतीवर मोबाईल धरला आणि छान माहिती व्हिडिओ बघायला मिळाला। मला मुलांना तिथल्या तिथेच अधिक माहिती देता आली। नंतर मी माझ्या वर्गातील मुलांचेच कवितांचे व इतर विषयांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि त्यांचे क्यूआर कोड तयार करून ते त्यांच्या पुस्तकात चिटकवले। मुलांनी जेव्हा स्वतःला पुस्तकात पाहिले, स्वतःचा आवाज ऐकला, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि मग अशा नवीन पद्धतीने आमचा अभ्यास सुरू झाला। मुलांचे स्वयं अध्ययन घडून येऊ लागले। पालकांनीही मुलांचा घरी अभ्यास घ्यायला सुरुवात केली। त्यानंतर मला जाणीव झाली की मला तंत्रज्ञान वापरता येते तसे आपल्या विद्यार्थ्यांनाही संगणक मोबाईल यांचे ज्ञान असणे गरजेचे आहे। त्यांचाही उपयोग मला या नवोपक्रमाच्या यशस्वीतेसाठी होईल याची खात्री पटली व मी त्या दिशेने कार्यवाही सुरू केली। सुरुवातीला मुलांना संगणकाची व मोबाईलची प्राथमिक माहिती होती, नंतर मोबाईलच्या विविध ॲपची त्यांना माहिती दिली। हळूहळू गुगलवर ते माहिती शोधू लागले, व्हिडिओ तयार करणे शिकवले आणि त्यानंतर क्यूआर कोड तयार करण्याच्या ॲपविषयी माहिती दिली आणि थोड्याच दिवसात अनेक विद्यार्थ्यांना क्यूआर कोड तयार करणे, स्कॅन करणे, वापर करणे जमू लागले आणि मग गणित व इतर विषयांचेही त्यांनी क्यूआर या उपक्रमात माझ्या वर्गातील 20 विद्यार्थ्यांचा सहभाग होता। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची तंत्रज्ञान विषयक खालील कौशल्ये विकसित झाली। संगणकाची व मोबाईलची प्राथमिक माहिती ही 20 विद्यार्थ्यांपैकी फक्त 8 विद्यार्थ्यांना होती। बाकी गुगलवर माहिती शोधणे, क्यूआर कोड व क्यूआर कोड निर्मिती याबद्दल कसलीही माहिती त्यांना नव्हती। या उपक्रमामुळे गुगलवर माहिती शोधणे 15 मुलांना जमू लागले, क्यूआर कोडची माहिती सगळ्या मुलांना झाली आणि क्यूआर कोड निर्मिती स्वतः ते विद्यार्थी 12 विद्यार्थी निर्मिती करू लागले आणि या पद्धतीने क्यूआर कोडच्या पद्धतीने 20 विद्यार्थी अभ्यास करू लागले। माझ्या सुरुवातीला जे उद्दिष्टे मी ठरवली होती ती जवळपास सर्वच यशस्वी झाली। परिसर अभ्यास या विषयाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली, विद्यार्थ्यांच्या गुणात सकारात्मक बदल झाला, स्वयं अध्ययनाची त्यांना सवय लागली, तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ लागला आणि ते आत्मविश्वासाने मोबाईल हाताळू लागले, मोबाईलवरच क्यूआर कोड तयार करू लागली आणि त्यावर ती माहिती शोधू लागली। एकही त्या डायरेक्ट क्यूआर कोडमुळे त्यांना माहिती मिळू लागल्यामुळे अध्ययन सुलभ व सोपे झाले। मुलांना मनोरंजनातून शिक्षण मिळू लागले। मुलांच्या अभ्यासात पालकांचीही मदत घेता आली।
शिक्षक पालक व विद्यार्थी यांच्यात सुसंवाद घडू लागला. शाळेविषयी जवळीकता निर्माण झाली. पालकांनाही मोबाईलचे इतर उपयोग समजले. आपल्या मुलांच्या समस्या व प्रगती यांची वेळोवेळी माहिती त्यांना मिळू लागली. सोबतच दीक्षा ऍपचाही वापर मला करता येऊ लागला. शिकवण्याच्या व शिकण्याच्या पद्धतीत अशा पद्धतीने सुधारणा करता आली. QR कोड निर्मितीमधील सातत्यपूर्ण योगदानाबद्दल आदरणीय शिक्षण मंत्री श्री विनोद तावडे साहेब यांच्या हस्ते मला प्रशस्तीपत्र मिळाले. ही काही माझ्या उपक्रमाची छायाचित्रे. CCE अंतर्गत घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन पहिल्या मराठी परिषदेत मला माझी संधी दिली त्याबद्दल CCE व सर्व टीमचे मान्यवरांचे मनपूर्वक आभार.